हॅलो फ्रेंड्स मी सायली स्टायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये कॅनव्हास गळा कसा रेडी करायचा हे सांगणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅनव्हास पेपर कशा पद्धतीने कटिंग केला गेला पाहिजे त्याचबरोबर तो आपल्या बॅकनेकला कसा लावला पाहिजे तर हे मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा तुम्हाला माहितीही असेल की कॅनव्हास पेपर लावून गळा कसा रेडी करायचा पण आप आपण दरवेळेस कॅनवस पेपरला अस्तर लावतो आणि मग तो आपण आपल्या बॅकडिकला लावतो तर मी तुम्हाला कॅनव्हास पेपरला असतं न लावता अगदी पाच मिनिटांमध्ये आपण कॅनव्हास गळा कसा रेडी करू शकतो हे सांगणार आहे त्याचबरोबर फिनिशिंगसाठी खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स हे सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा कॅनव्हास गळा स्टिच करणं खूप सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा कॅनवस गळा कमीत कमी टाईममध्ये स्टिच करणं खूप सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही बॅकनेक का आहे तर तो, तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन्हींची कटिंग झालेली आहे तर गळ्याची कटिंग आणि डिझाईन करण्याच्या आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल तर हे बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे तेरा एक इंच मार्जिन तर असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण अडीच इंचाची गळा रुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर बघा इथून खाली घेतलेला आहे मुंडा पावणे सहा इंचा दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंडाचा आकार दिला इथून बघा छातीचा चौथा भाग आणि अधिक दोन इंच मार्जिन नऊ चौक छत्तीस अधिक दोन अशा पद्धतीचे माप टाकून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर यावर आपल्याला कॅनव्हास गळा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्वाचं आहे तर बघा हा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर कॅनव्हासमध्ये खूप प्रकार असतात तर जो थोडासा मीडियम साईजचा असतो पातळ तो घ्यायचा आहे खूप जाड घ्यायचा नाही आहे आणि इथून सगळ्यात आधी बघा एक लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा तुमचा जो काही बॅकनेक का असेल तर त्याची आपल्याला मार्किंग करायची तर सगळ्यात आधी इथून अडीच इंच गळारुंदी गेली आणि इथून बघा नऊ गळा आहे अर्धा इंच मार्जिन तर असं मी टोटल साडेनऊला ला मार्किंग केली इथून सुद्धा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा सगळ्यात आधी हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर लक्षात राहू द्या कॅनव्हास पेपर डबल फोल्ड केलेला आहे सेम तीच मार्किंग बघा इथं फेंट फेंट दिसते तर त्यावरच लाईन ड्रॉ करून हो घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडचं सेम येतं कमी जास्त होत नाही ठीक आहे आता त्यानंतर बघा मी चौकोनी गळ्याची ही मार्किंग केली आणि त्यानंतर आपल्याला जो काही गळा हवा असतो तर त्याची आपण इथे मार्किंग करतो पण इथे मी तुम्हाला चौकोनी गळा सांगणार आहे कसा करायचा ते ठीक आहे त्यानंतर याच्यापुढे बघा आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं जो काही गळा असेल तो तर चौकोनी गळ्याच्या बघा खालीवरती सगळ्या साईडने मी एक एक इंच ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा बरोबर त्या मार्किंगवरच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर ते वरचंसुद्धा कटिंग करून आपण सरळ करून घेऊया तिथे हे बघा या पद्धतीने तर बघा हा कॅनव्हासचा गळा आपला कटिंग झालेला आहे तर तो आता आपल्याला बॅकनेकला लावायचा आहे तर बघा सेंटरला मार्किंग केलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता बऱ्याचदा आपण कॅनव्हास पेपरला सेपरेट अस्तर लावून गळा बनवत असतो ट्रान्सपरंट असेल क ब्लाऊज पीस तर आपल्याला तसंच बनवावं लागतं पण हा जाड आहे तर बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही कॅनव्हास गळा कसा बनवू शकता ते सांगणार तर सगळ्यात आधी बघा ब्लाऊजचा बॅकनेक सरळ ठेवायचा त्यानंतर त्यावर अस्तरचा बॅकनेक ठेवायचा आणि त्यावर बघा आपण कटिंग केलेला कॅनव्हास गळा ठेवायचा आणि बघा मी इथे सेंटरला पिन लावून घेतलेली आहे ठीक आहे तर इथे बघ सुद्धा अजून एक पिन लावून घेऊयात हे बघा इकडच्या साईडला एक म्हणजे ते तिरकं वगैरे होणार नाही आणि हे बघा इकडच्या साईडलासुद्धा एक ठीक आहे तर अशा पद्धतीने ठेवून घेतलं तर सगळ्यात आधी बघा आता जी काही गळ्याची मार्किंग आहे इथे पण चौकोनी गळा करणार आहोत मी पुन्हा सांगते तर एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना बघा लक्षपूर्वक व्यवस्थित थोडं थोडं पकडून टीप मारायची आहे खूप गडबड करायची नाही आहे इथे बघा चौकोनी गळा आहे बघा सुई अटकून मी हे फिरून घेते आणि पुन्हा आडवी टीप मारून घेते तर लक्षात राहू द्या पुन्हा सांगते ब्लाऊज पीसचा बॅकनेक ठेवलेला आहे सरळ त्यावर ठेवलेला आहे अस्तरचा बॅकनेक आणि मग त्यावर गळा ठेवलेला आहे कॅनव्हासचा कटिंग केलेला ठीक आहे तर ह्या पद्धती म्हणजे ही पद्धत खूप सोपी आहे आपला हा गळा बनवण्यासाठीचे तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे त्यानंतर आता काय करायचं बघा आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित एकसारखं सरळ पकडायचं आहे लक्षात राहू द्या कमी जास्त कुठेही होऊ देऊ नका तर बघा मग मी इथे खालच्या साईडला सुद्धा टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता बघा आपल्याला सगळ्यात आधी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे खालचा तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने इकडचं पण ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गळ्याचा मधला सुद्धा एक्स्ट्राचं पार्ट आपल्याला कट करायचं तर बघा एखाद्या लाईनचं मार्जिन ठेवायचं आहे पाव इंचा ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि बघा कॅनव्हास पेपर अस्तर आणि ब्लाउज पीस सगळ्या सोबतच आपण ते कट करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आता बघा हा जो काही गळा आहे ना तर त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत तर गळा कुठलाही असो शक्यतो छोटे छोटे कट्स मारायचे त्यामुळे काय होतं की हा गळा व्यवस्थित फोल्ड होतो त्याचा शेप व्यवस्थित येतो कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही त्यामुळे मग तुम्ही आठवणीने याला छोटे छोटे कट्स मारायचे आणि बघा जिथे कोणे आहेत ना तिथे तर मारायचेच आहे म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होतं ठीक आहे तर बघा आता इथे छोटे छोटे कट्स मारून झालेले आहेत तर त्यानंतर बघा ह्या पद्धतीने हा बॅकनेक आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तर बघा खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला एकदम व्यवस्थित परफेक्ट असं फोल्डसुद्धा करायचं आहे आणि बघा आपल्याला आता गळ्याच्या साईडला देऊन घ्यायची आहे दापटीप तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तर आहे तर त्याचा जो काही कपडा आहे तो वरती दिसणार नाही म्हणजेच आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग सहित रेडी होते इथे तुमच्या लक्षात आलं असेल बघा की ब्लाऊज पीसचा कपडा म्हणजे ब्लाऊजचं बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक तर यामध्ये गेलेला आहे आपला कॅनवस पेपर त्यामुळे बघा मग इथे आपल्याला कॅनव्हास पेपरला सेपरेट अस्तर लावण्याची गरज पडली नाही आणि एकदम कमीत कमी टाईममध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बघा कॅनव्हास गळा तयार करून घेतोय ठीक आहे तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजेच आपली फिनिशिंग बिघडणार नाही तर फिनिशिंगसाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे तर ती तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करायची आहे तर बघा थोडं थोडं पकडून इथे पूर्ण खालच्या साईडला सुद्धा मी डापटीप दिलेली आहे आणि ह्या स्टेपमुळे गळा आणि कमरपट्टी आपली दोन्ही सोबत तयार होती कमरेचा साईड फिनिशिंग साईड आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यानंतर बघा ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाउज कपडा कडेकडेने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून इथे टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारताना काळजी घ्यायची आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे कुठेही काहीही गोळा होणार नाही कारण की ही कडेकडेने टीप देतोय तर मध्ये गोळा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे बघा थोडं थोडं व्यवस्थित पकडून शेप वगैरे कुठेही काही चेंज न करता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर जे आहे ते परफेक्ट आपलं कटिंग असतं आणि ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्रा असतो त्यामुळेच मग आपण हे जोडून घेतो त्यानंतर बघा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या साईडचं आणि इथे अस्तर वगैरे कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची नाही तर बऱ्याचदा गडबडीत तसं होऊ शकतं ठीक आहे तर बघा आता हा परफेक्ट मापाचा आपला बॅकनेक रेडी झालेला आहे त्यानंतर आता काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात आणि म नंतर काय करायचं आहे बॅकनेकला डिझाईन वगैरे एक्स्ट्रा ते करूयात ठीक आहे तर बघा सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली अर्धा अर्धा इकडे आणि तिकडे आणि साडेतीनचा उभ्या टक्सची मार्किंग करून बघा ह्या पद्धतीने तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर टक्सला नेहमी डबल टिप द्यायची खाली आणि वरती व्यवस्थित लॉकसुद्धा करायचा आहे सेम बघा इकडच्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे हे बघा तिरका टक्स टाकलेला आहे डबल टिप द्यायची आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे तर बघा इथे फायनली आता बॅकसाइडला सुद्धा आपण टक्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बघा मी गोल्डनच लेस घेतलेली आहे तर ती इथे आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात कॉन्ट्रास्ट लावायची असेल तर कॉन्ट्रास्ट पण लावू शकतात डिझाईनिंगची वगैरे तशी पण लावू शकतात तुमच्या आवडीनुसार पण मी ते गोल्डनच घेतलेली आहे ॲक्च्युली ह्या लेसला म मध्ये थोडंसं ना असं चमकी टाईप आहे म्हणजे शायनी लूक येत आहे बट गोल्डन ह्यासाठी लावलं ला की कस्टमरने हा जो काही ब्लाऊज स्टिच करायला सांगितला तर तो ह्या हिशोबाने की तो कुठल्याही साडीवर मॅच होईल बऱ्याचदा कसं आपण एखादा असं गोल्डन शिवून ठेवतो की तो कशावरही मॅच होईल तर यात पण बघा गोल्डन आहे ग्रीन येलो पिंक रेड असं बरेचसे कॉम्बिनेशन ही डिझाईनचा ब्लाऊज आहे त्यामुळे मग याला गोल्डनच लेस लावायची होती म्हणजे मग काय होईल की तो कशावर पण मॅच होईल स्पेसिफिक कलर जर यूज केला तर मग ती फक्त त्यावरच मॅच होतं त्यामुळे ठीक हो आहे आणि शक्यतो बघा लेसला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची असते म्हणजे ती व्यवस्थित पॅक होती ओपन होत नाही आणि उचकत पण नाही ठीक आहे तर बघा छान फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर कमरेच्या साईडलासुद्धा आपण एक लेस लावूयात तर कमरेच्या साईडला लेस लावल्याने सुद्धा काय होतं की छान असं लूक येतं आपल्या ब्लाऊजला त्यामुळे मग बघा मी इथे लावून घेते तर तुम्ही सुद्धा लावायची असेल तर लावू शकता नसेल लावायचे तरी काही प्रॉब्लेम नाही पण लुक छान येतं त्यामुळे मग शक्यतो तुम्ही लावूसुद्धा इथे शकतात आणि त्याला सुद्धा बघा मी इथे डबल टिप देऊन घेते म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल फिनिशिंग पण छान दिसेल आणि ती लेसवरती उचकणार सुद्धा नाही ठीक आहे तर बघा या पद्धतीने गळ्याच्या आणि कमरेच्या साईडला मी इथे लेस लावून घेतलेली आहे तर बघा छान असं बॅकनेक आपला रेडी झाला तर इथे आता आपल्याला नॉड लावून घ्यायचा आहे तर मी रेडीमेड गोल्डन कलरचं जे काही नॉड आहे ना तर तेच इथे लावून घेते तर बघा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला या ब्लाउजच्या बॅकनेकचा बघा सिंपल असे त्रिकोणी लटकन करून रेडीमेड गोल्डन नॉड लावून हा बॅकनेक आपला पूर्ण स्टिच झालेला आहे तो खूप छान लुक आलेला आहे आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की कॅनवास पेपर म्हणजे कॅनव्हास गळा असेल तर तो पेपर कॅनव्हास गळा कसा कट करायचा आणि तो आपल्या ब्लाउजला एकदम सोप्या पद्धतीने कसा लावायचा तर एकदम कमीत कमी टाईममध्ये बघा कॅनव्हास गळा आपला इथे रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा बनवून बघा खूप सोपं आहे आणि तुम्हाला सहज जमेल इथे कुठेही आपण अस्तर वगैरे लावलेलं नाहीये कॅनव्हास गळ्याला सुद्धा ठीक आहे बऱ्याचदा कॅनव्हास गळ्याला अस्तर वगैरे लावण्याच्या भानगडीत पडलो की ते खूप अवघड वाटतं आपल्याला आणि मग जमत पण नाही त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने कॅनव्हास गळा इझिली बनवू शकता ठीक आहे तर नक्की बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू